అనంతటిదే రిఫ్రెష్ హమీ. आणि मग निष्ठा तुम्ही दाखवावी तुमच्यासारख्या मॅच्युअर कार्यकर्त्या मला सांगावसं नाही वाटत. परिपक्व आहात तुम्ही, परिपक्व. तुम्ही जसं ऐकलं टीव्हीवर म्हणून मी ऐकलं. मी लगेच वरिष्ठांना सांगून टाकले काल परवा जाऊ. मी आता मराठवाड्यात जाणार. जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधान तो आणि तो गुटखा संजय राव त्यांचा समाचार घेण. 10 ते 15 दिवसात मी निघणार आजच्या सरी. मलाही चीड आली, तुम्हाला आली असेल, पण तुम्ही संयमी दिसता. पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, सत्तेवर आणायचा असेल तर दीर्घ काळ संयम नाही उपयोगाचा आहे, नाही उपयोगाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, ही निवडणूक विधानसभेची आपल्यासाठी महत्वाची आहे. जे जे आता बोलतायत ना, काय काय बोलतात नीट वाचा. यांना दाखवतो, यांना आठ टाकतो, यांना अमुक करतो, तमुक करतो, काय विषाद हो त्या उद्धवची. 2.5 वर्ष होता ज्याला कारभार कळला नाही, ज्याला बजेट कळला नाही, पर कॅपिटल इन्कम कळत नाही, GDP कळत, तो माणूस आता मी होणार, मी असं करणार. आणि आपले लोक एवढे विचारवंत आहे, कोकणातले लोक उत्तर देत नाही. बरं नाही, बरं. त्या जिल्ह्यात शिवसेना राहता का म्हणे हो. मी एकटाच बोलतो, प्रयत्नशील का होत नाहीये मला काय फरक पडत नाही. मी आता जाताना मी मराठवाड्यात जाणार, चला माझ्या बरोबर. मी कोणाला बोलवलं नाही आणि बोलवणार नाही बोल. पक्षासाठी मोदीजी प्रेम करतात, अमित जी आदर करतात माझा, तर फक्त मला पद देण्यासाठी त्याचा उपयोग करू का, घेण्यासाठी नाही. मी पण पक्षाला काय दिलं पाहिजे तर पक्ष तुमचाही विचार करेल, तुम्हाला काहीतरी दे. देवाणी घेवाण होते, देवाणी घेवाण होते. आणि म्हणून कामाला लागल. आता मी भाषण ऐकलं चव्हाण साहेबांचं, ते पण दिवस रात्र काम करतात. माझ्या विजयात त्यांचा फार श्रेयाचा वाटा आहे. मी कबूल करतो, कबूल वाट. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.